<Sanskrit> संवादांमधला आशय आणि अर्थ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची काय पद्धत कुठल्या शब्दावर जोर दिला पाहिजे हे तुम्हाला कळायला पाहिजे किंवा दिग्दर्शकाला विचारा की हे वाक्य माझं पोचत नाही प्रेक्षकांपर्यंत याचा अर्थ पोहोचू शकत नाही कधी कधी काय होतं की नटाला एखाद्या लेखकांनी लिहिलेलं वाक्य कळतच नाही लेखक लिहून जातो त्या भाराच्या ह्याच्यात जसं मी डायवर्ट करतो आहे विषय तसं त्याची लिखाण चालू असताना काहीतरी वेगळा विषय डोक्यात डोक्यातून तो सुरुवात करतो तर हे काय होतं हे वावणं होतं ना हे वाहणं क का, हो। एक तर ते नाटाला कळत नाही की हे क कशा अर्थाने वाक्य बोलावं मधुसून कालेलकरांचं एक वाक्य असं आहे की ज्यांच्या पायाशी झुकावं असे पाय ज्यांना मिळाले नाहीत ते आभागी दुर्भागी काय वाक्य आहे की ज्यांचे पाया ज्यांच्या पायाशी झुकावं असे पाय ज्याला लाभले नाहीत शब्द तो अभागी दुर्भागी त्याला काही म्हणता आलं असतं ह्याच्यात की मोठी माणसं दिसली पाया पडा हे त्यांनी एका वाक्यात सांगितलं सगळं तर ही युनिव्हर्सल ट्रूथ आहे mm -hmm. ह्या गोष्टी तुम्ही नाटकात हेरल्या पाहिजेत म्हणजे तुम्हाला अंदाज आला पाहिजे नाहीतर निदान दिग्दर्शकाचं ऐकायला पाहिजे तुम्ही mm -hmm. प्रत्येक नाटकाने mm -hmm. प्रत्येक लेखकाचं हे एक काय म्हणे आपण टार्गेट असतं की ह्या नाटकामध्ये ही चार वाक्य अशा सीनमध्ये आलीच पाहिजेत टाळ्यांची वाक्य mm आलीच पाहिजेत मग ते दिग्दर्शकाकडे मग दिग्दर्शक नाटक बघतो तेव्हा त्याला कळतं की ह्या नाटक टाळ्या येतात तो सांगतो नटांना की ह्या वाक्याला टाळी आली पाहिजे बरं काय का वाटेल ते झालं टाळी आली पाहिजे तर सांगण्याचा उद्देश असं की ते वाक्य एखादं त्याला वाक्य लय असते फॉर एक्झाम्पल मन मोठं करून माणसं विसरायला शिकतील तर दुनियेतले कितीतरी झगडे जागच्या जागी मिटतील पण ते होणे नाही एक कार्यमकरांचं वाक्य आहे रायगडाला जेव्हा जागे त्यामध्ये रायगडाला जेव्हा जागेत ते वाक्य आहे की मन मोठं करून माणसं विसरायला शिकतील तर दुनियेतले कितीतरी झगडे जागच्या जागी मिटतील पण ते होणे नाही विराम ते पण ते होणे नाही हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे आता ह्याच्यामध्ये जेव्हा विचार कराल कुणीही नट असेल तो कसं तसंच म्हणणार तो फक्त जे अनुभवी नट असतील ते Uh, कितीतरी याच्यावर जोर देतील किंवा काय त्याचं बॅलन्स करतील सांगण्याचा उद्देश असं की मन मन मोठं करून माणसं विसरायला शिकतील आता यात आत काय काय महत्त्वाचं आहे मन मोठं करून माणसं विसरायला शिकतील म्हणजे विसरणं महत्त्वाचं आहे मन मोठं करणं महत्त्वाचं आहे विसरणं शिकतं दुनियातले तरी कितीतरी झगडे जागच्या जागी मिटतील पण ते होणे नाही हे अर्ध विराम पण ठेवायला पाहिजे तुम्हाला मिटतील मिटतील असं नाही मिटतील पण ते होणे नाही असं तो शेवट येतच तर सांगण्याचा उद्देश काय की हा तुम्ही विचार करा दहा वेळा विचार करायचा की हे वाक्य लेखकानं का आलेलं असेल त्याचा उद्देश काय असेल हे हा उद्देश लोकांपर्यंत पोहोचवणं हा उद्देश असणार त्याचा कारण लेखकाला स्वतःच थॉट त्या नाटकाच्या थ्रू मांडायचा असतो ना म्हणून म्हटलं की सगळ्यांचं टीमवर्क असतं ते नाटक होतं तेव्हा हे सगळं तालमीचं प्रोसेस जेव्हा चालू असतात त्याच वेळेला हे सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्याचा अभ्यास वाक्याचा विचार किंवा विचारांची देवाणघेवाण आपण म्हणूया हे डिस्कस केलं पाहिजे तुम्ही नाटक चालू असतानाच ह्या नाटकाचं इम्पॅक्ट काय येत नाही ह्या सीनचा इम्पॅक्ट काय येत नाही किंवा हे लेखक लेखकांनी कमी लिहिलं आहे का ह्याचा एंड बरोबर नाही का उत्सुकता वाढेल असं एंड नाही आहे का अशा पद्धतीनंच डिस्कशन केलं तर ते होऊ शकतं आणि मला असं वाटतं की म्हणजे नवशिक्यांना हे ह्याची कल्पना नसते त्यांना दिग्दर्शक चांगलाच लागतो पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे अगदी सुरुवात करते इनिशियल स्टेजला हे दिग्दर्शका नावाजलेलं असायला पाहिजे अदरवाईज अनुभवी असायला पाहिजे पण तो जर नसेल तर शेवटी ते रिझल्ट होतोच तो हो पण आता स्पर्धेत काम करून करून मुलं शिकतात तयार होतं दिग्दर्शका बरोबर कसं नातं असायला उत्तम आणि तसं मान राखणं हे तुम्हाला काम आहे तुमचं कारण तो मोठाच हो। आहे म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट केलंय आहे नाटक कुणी मोठ्या नटांनी सुद्धा जर दिग्दर्शक म्हणून तरुण मुलाला घेतलं तर त्याचा मान ठेवायला पाहिजे तुम्ही काय शिकत गेला तुम्ही इतक्या लोकांबरोबर काम कांग केलंय मी अनेक दिख्दर्शकांग दिख्दर्शकांग कांगरो कांगरो कांगरो, अनेक स्पेसिफिक सांगता येईल प्रत्येक दिग्दर्शकाचे प्लस पॉइंट असत परंतु नाटकाचा विचार करून दिग्दर्शक करणारेच यशस्वी होतात किंवा नाटकाचा रिझल्ट काय आहे हा ज्याला जो इमॅजिन करू शकतो त्याला हे बरोबर कळतं मध्ये मी था, था। एक नाटक केलं होतं सुखांत रत्नागर मतकरींचं नाटक होतं बरीच वर्ष पडून होते मंगेश कदम मला म्हणाला की हे नाटक तुम्ही वाचा एकदा तर मी म्हटलं रत्नागर मतकरींकडे जाऊन ऐकील मी आणि मी घरी गेलो hmm. आणि नाटक बघितलं ऐकल्यावर मी म्हटलं करतो मी नाटक फार सुंदर नाटक hmm. hmm. इथे लेखक दिसतो म्हणजे लेखकाची नटाला पण जाण असणं कारण ते नाटक इतकी वर्ष पडून असणं हेच मुळी चुकीचं आहे जर चांगलं नाटक असेल तर कुठल्याही नाटकांनी ते उचलायला पाहिजे होतं पण ते नाटक उचललं नाही कोणी म्हणजे ते धजवलं नाही कोणी करायला का बरं याचं कारण त्यातला रोल जो होता ना तो सगळ्यात शेवटी शेवटी आंधळा होतो माणूस तो तो कॅरेक्टर ती आणि मु मुलगा हा फॉरेनला असतो अमेरिकेत असतो आणि तो ह्यांना विचारत नाही असं काहीतरी ती स्टोरी आहे आईवडिलांना विचारत नाही आणि त्याचं लग्न ठरलं असतं पण तिथं जाऊन तो लग्न करतो दुसऱ्या मुलीशी आणि इथे जी मुलगी असते तिला यांनी ऑलरेडी मुलगी मानलेलं असतं म्हणजे सून जी होणार असते तिला मुलगी मानलेलं असतं आणि तिला घरात ठेवतात हे राहायला की तो नाही तर त्याच्या जागी तू राहा असं ते छान गुंफलेलं आठवत सुखांत त्यातला एक सीन असा होता की जो मुलगा फोन करून सांगतो आणि मुलाचा फोन येणं हे वडिलांना कौतुकच असतं त्यामुळे ते अतिशय आतुरतेने बोलत असतात त्याच्याची काय कशी तब्येत तुझी काय म्हणतोय आणि आईचं सारखं तेच प्रश्न असतात तर तो आहे फोन इकडे तू काय तोच बरं बाप बघण्याचा कमर्शियल लोक असतो आईचा तब्येती आणि वगैरे असे लोक असतात त्याचे मग विचार थॉट असतात त्यांचे त्या पण आई बोलत असते मग बा बाप बोलतो वगैरे 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 आणि तो एक न्यूज देतो मी की मी इथे लग्न केलेले एका अँग्लो इंडियन मुलीशी काय असते मुली तिच्याशी लग्न केलं आहे म्हटल्यानंतर हा जो शॉक आहे हा शॉक इतका जबरदस्त कारण ती मुलगी घरात आहे Hmm. ती दररोज सकाळ संध्याकाळ जाते ऑफिसला रात्री परत येते मग तिची काळजी तिचे लाड हे सगळे करत असतात हे सगळं होतं महिना झाला दोन महिने झाले सहा महिन्यानंतर तो मुलगा सांग फोन करून सांगतो तर हे ते संपूर्ण विचार घेऊन ह्या मुलीला आपण घरामध्ये ठेवतो ही परखेची मुली आहे ख्रिश्चन कोणतरी मुली आहे हिची बॅकग्राऊंड चांगली नाही आहे काका काहीतरी व्यसनी होते ही आई काहीतरी होती डायव्हर झाला आहे वडिलांचा आणि त्याची मुलगी आहे पण हिला आम्ही मानलं आहे मुलगी मानलेलं आहे का तर आमच्या मुलाची ही बायको हो आहे आणि मुलगा एकुलता एक आहे अतिशय व्यवस्थित शिकलेली मुलं आहेत बँकेत हुशार मोठ्या पोझिशनला रिटायरमेंट झालं आहे आणि छान सोसायटीमध्ये रेप्युटेशन त्यांचं वजन आहे चांगलं आणि मुलगा अशा वेळेला फोनवर असं सांगतो काहीतरी तो जो ब्लास्ट आहे ना तो मी त्या फोनवरच्या डायलॉगमध्ये केला होता कारण तो फुटतोच ना आणि मग जो टिपेचा आवाज मी लावला होता ना म्हणजे घसा खरवडून येईल इतका आवाज लावला होता ला मी आणि त्यानंतरचं त्याचं त्या रडणं बापरे बाप ते म्हणजे हॉरिबलच होता तो सीन आणि नंतर मुलगा प्रत्यक्षात तिथे येतो आणि तो आंधळा झाला असतो बाप आणि काठीने टिकत बघत असतो तर त्याला असे अस्पष्ट दिसत असते आणि तो मुलगा आई आईला मारायला येतो काहीतरी असं ते काहीतरी तहात ओरडत असतो ते काठीने करत असतो त्याला तर हे तुम्हाला ते उपजतच यायला का लागतं काय मला सांगता नाही येत आता प्रयोगाच्या आधी कसे असतात तुम्ही नॉर्मल <laughs> कुठल्याही प्रयोगाच्या आधी ना प्रयोगाचं टेन्शन विंग मध्ये गेलं की संपलं ते संपलं आणि सहकलाकारांबरोबर ताळमेळ उत्तम ठेवायलाच लागतो तुम्हाला ते स्पिरिट ठेवायचं पाहिजे नाही तर काय होतं तुम्हाला सांगतो कोणाचं कोणाचा ताळमेळ नसेल ना तर नाटकावर परिणाम होतो त्याचा आणि हे उदाहरण मी पुण्यामध्ये जेव्हा पुरुष केलं होतं तेव्हा बघितलं होतं की मुंबईला पुरुष केलं ते वेगळं इथे केलं ते वेगळं इथे नाटक झाल्यानंतर कोणी कोणाशी बोलायचं नाही पर्टिक्युलर स्त्रिया आणि पुरुष हेच नाटकात असतात ना ते सिनियर म्हणजे चंद्रकांत गोखले होते उषा नाडकर्ण होते ते दोघे जण बोलायचं म्हणजे ते त्यांच्या ते पद्धतीने होते पण आमच्याकडे अशी एक टीम होती की जी एकमेकाशी बोलायचं नाही बोललेलं चालायचं चा नाही आमचे निर्माते कोणाशी बोलत नसत mm. प्रयोग पहिला प्रयोग झाला तरी सगळ्यांच्या नाईट वाटणं एवढंच काम होतं त्यांचं आणि स्वतःच्या गाडीत बसून निघून जाणं तर मला असं वाटलं की इथे गिव्ह अँड टेक नसेल तर काही नाटक करायला पाहिजे म्हणून एकोणीस फेब्रुवारीनंतर ते नाटक बंद करू लागलं खरं ते कमर्शियल नाटक होतं चांगलं नाटक होतं पुरुष म्हणजे गाजलेलं नाटक होतं एका नाना पाटेकर रीमा लागू यांनी अप्रतिम केलेलं नाटक होतं ते पण तुम्हाला ताळमेळ नाही म्हणून कंटाळाला ते कंटाळापेक्षा गेव अँड टेकच नाही काय करणार नाही स्टेज पण स्टेज पण नाही काहीच नाही पण हेच सांगतो मी उदाहरण दुसरं उदाहरण आसू आणि हासू हे नाटक oh. आम्ही मयकरांचं केलं प्रल मयेकरांचं आसू आणि हसू नाटक त्यावेळेला रिमाजींचं माझं अजिबात पटायचं नाही पटायचं नाही म्हणजे वाकडं नव्हतं पण असं वरवरच बोलणं होतं आमचं hmm. की काय 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 का म्हणताय आहे कसं तब्येत एवढं बोललं झालं संपलं जास्त विषय करायचं नाही आणि काहीतरी एका वेळेला आमचं भांडण झालं राग मी मी रागालो काहीतरी त्या पण रागवल्या त्यांचा राग म्हणजे टोकाचाच होता आणि त्यात भांडणाचं सीन नवरा भांडण असा तो सीन होता सगळा तर एकंदर आमच्या ग्रुपमध्ये हे कळलेलं होतं कारण चौघजणं नाटकात काम करणारे मी बाप्पा ती आ, आ, मात्रे आता जे प्रधानची बायको झाली ती म्हात्रे आणि अरुण म्हात्रेंची मुलगी मुलगी आम्ही चार पात्र तर ते बसमध्ये कळतं ना काय होतं भांडणं काय वादावादी होते ते तर सगळ्यांना कळलं होतं बॅक लोकांना त्यामुळे ते काम घाबरून असायचे रिमाला भयंकर दार होतं रेमाचं कधी चिरतील काय सांगता येत नाही तर करता करता एक वेळ अशी आली की त्यांनी ठरवलं की बोलायचंच नाही मोहन जोशींशी बोलायचंच नाही आणि बंद केलं बोलणं मग हॅलो नाही हाय नाही गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून नाही काय नथिंग तर मलाच बरं अकोड वाटलं म्हणजे झालं नवरा बायकोचं काम करायचं बोलायचं नाही असं कसंच काय तर मी बोलण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही त्यांनी उत्तरच दिलं नाही मला ठीक आहे मी पण पुण्याचंच होतो माती माझी पुण्याचीच म्हटलं ठीक आहे तुम्ही तुमच्या घरी मी माझ्या घरी मी तुम्हाला मान देतो प्रश्नच नाही तो तुम्ही घेतला तर ना पण एक कलाकार म्हणून सांगतो मी हे वेगळं उदाहरण पुरुषचं आणि ते वेगळं उदाहरण जरी भांडण झालं असलं तरी स्टेजवर त्याचा कधीही परिणाम जाणवला नाही कधीच नाही म्हणजे रिमाजींचं हे फार मोठं प्लस पॉईंट आहे की कलाकारांना सांभाळून घेणं आपल्याबरोबरच्या कलाकारांना सांभाळून घेणं हे अतिशय मोलाची देणगी त्यांना होती आणि त्यांनी अप्रतिम काम करायचे का 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 हो त्या वादच नाही पण कधीही इकडचं तिकडं दिसलं नाही राग कधीच नाही नाही प्रयोगानुसार काही गणित काही बदल होत जातात का आपल्या परफॉर्मन्सेसमध्ये कसं आहे तुम्ही पहिले पास प्रयोग हे खऱ्या अर्थाने प्रयोग असतात की लोकांचा रिस्पॉन्स लेखकां वाक्य तुम्ही परफेक्ट बोलताय की नाही जर काही चुका असतील तर एकमेक डिस्कस करून त्या चुका सुधारणं आणि नंतर जी डेव्हलपमेंट असते ती नाटक चांगलं होण्याच्या दृष्टीनं असते म्हणजे पहिले पाच दिवस हे चांगलं होण्यासाठीच करतो आपण पण नंतरचा प्रत्येक प्रयोग म्हणजे पुढचे पंचवीस एक प्रयोग नाटक सेटल व्हायला म्हणजे भरायला नाटक हे पंचवीस प्रयोग तर लागतात लागतो भरणं म्हणजे काय भरणं म्हणजे एकमेकाशी डिस्कस करणं चुका झाल्या परत न करणं किंवा एखादं वाक्य इम्प्रूव्ह करणं एखादं सीन इम्प्रूव्ह करणं इम्प्रुवाईज करणं इम्प्रूव्ह इम्प्रूव्ह करणं अशा अशा गोष्टी तुमच्या डिस्कशनमधनंच कळतात इवन तुम्हाला परफॉर्मन्स घडत असताना कळतं की नाही हे ड्रॅग होते इथं बोर होतं प्रेक्षक हलत आहेत तर हालणं हे सुद्धा नाटक आ, हे झालं लक्षात आता आजकालचे प्रेक्षक सोडून द्या आज आंबाया मोठ्याने देणं हे सोडून द्या पण जेन्युन जे प्रेक्षक असतात ते कधी हालतात तुम्हाला दिसले ना तर समजायचं की नाटक बोर होते म्हणून की ते तुम्ही एकदा लूक ना दोन माणसाच्या मध्ये लूक द्यायचा नेहमी दोन माणसाच्या मध्ये त्या माणसाची नजर लावायची नाही कधी कुठल्या कुठले प्रेक्षकाची नजर लावायची नाही नजर लावली की तो काय करतो त्याकडे लक्ष जातो तुमचं आणि तुम्ही डायवर्ट होता जर सिरियस सीन असेल तर तुम्हाला दोन माणसाच्या मध्येच बघावं लागतं समोरच्या लाईनमध्ये सुद्धा बघून चालत नाही तुम्हाला मागं तुमच्या आय लेवललाच बघायला लागतं तुम्हाला समोर बघितलं तर कुणी कसं बसलेलं असतं कसं बसलेलं असतं त्या काय होतं डायवर्ट होतं म्हणून तुमचं की हे असं का बसलं असा डोक्यात एक विचार होतो हे गळ्यात गळे घालून का बसलेत हे 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 असं नाही हे चुकीचं आहे हे मनात विचार येतो तुमच्या आणि मग काहीतरी डायव्हर्ट होतं ना मन मग वाक्याचा बॅलन्स जातो शब्द चुकतो काहीतरी होतं गडबड तर माझं म्हणणं हे नाटने लक्षात ठेवा की कुठलाही गंभीर सीन असेल तर तुमच्या डोळ्यात तेव्हाच पाणी आलं पाहिजे ज्यावेळेला ते प्रेक्षकांच्या डोळ्यात येईल याची खात्री होईल तुम्हाला अदरवाईज नुसतं मुसूमुसून रडणे याला रडणं म्हणत नाहीत किंवा अभिनय म्हणत नाहीत पहिली गोष्ट लक्षात ठेवा मी मी काही नटांच्या बघून हे लक्षात घेतलं आहे शिकलो आहे मी करायला की नुसतंच मुसमुसणं म्हणजे रडणं नव्हे डोळ्यात पाणी दिसलं पाहिजे ते सुद्धा प्रोसेस आहे त्याला ते जसं चढत जातं नाटक म्हणून ते कसं असतं की सीन जसं वाढत जातो तसं तसं ते डोळ्यात अश्रू तुमचे यायला पाहिजेत डोळ्यात पाणी आणणं हे काही आजकाल जादूगार कुणी खूप झालेत डोळ्यात पाणी आणणं हसणं ते खरं नाही काय म्हणजे त्याला काही अर्थ नसतं पण जेन्युईन सीन चालू असताना जर तुमच्या डोळ्यात पाणी आलं तर ते प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं तरच तुमचं यशस्वी काम आहे असं समजा अदरवाईज लोकं जर विदाऊट अश्रू म्हणजे निदान बायका तरी बायकांना तुम्हाला बरोबर घेऊन चालायलाच लागतं कारण बायका हे खूप भावनिक असतात त्यांना लगेच सेंटिमेंटल असतात पुरुष थोडेसे दगडासारखे असतात असं म्हटलं तरी चालेल प्रेक्षक हां म्हणजे काही प्रेक्षक रडतात पण पुरुष रडतात पण शेवटी बायका या खूप भोळ्या आणि साध्या असतात त्या त्यांना सगळं कुटुंब त्यांच्या भोवती फिरत असतं त्यामुळे त्यांना सगळे अप्स अँड डाऊन सगळे माहीत असतात त्यांना त्यामुळे ते कुठल्याही सीनला इन्व्हॉल्व होऊ शक शकतात आणि त्या झाल्याने संपलंच मग मग तुम्ही विचारच करू का तुमचं नाटक चांगलं झालं असं म्हणूच नका तुम्ही माझा एक पर्सनल प्रश्न असा आहे की बऱ्याचदा प्रयोगाला जाताना आपण वेगवेगळ्या आपल्या काही वैयक्तिक अडचणींमधनं प्रयोगाला उभे राहिलेले असतो आपल्या मनात एक वेगळा ट्रॅक सुरू असतो अशा वेळेला फोकस कसा करतात फोकस काय ते वाक्याच्या तोंडा झाली ना तुमचं सुरू होतं आता हे लोक विचारतात तुम्ही चार चार नाटकं करतात यातलं नाटकातलं वाक्य तिकडे जात नाही त्यातल्या नाटकले तिकडे जात नाही अरे ती पात्र असतात तुमच्या भोवती <laughs> नसतात त्यामुळे जे लिहिलंय तेच बोलणार पाठ केले तेच बोलणार असं सहसा होऊ नये असं आता अगदीच कोणाचं गडबडधारी एखाद्याने सांगितलं मोठ्यानंतर ठीक आहे तो मोठा माणूस आहे म्हणतील सोडून देतील त्याला दे पण दे 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 असं नाही होत असं सर्वसाधारण नाटाच होत नाही असं वाक्य नाही येणार पण कधी कधी आ... बेरिंग बेरिंग हेच कारण आहे एक्झॅक्टली मग तुम्ही तिथे असायला पाहिजे रंगभूमीवर कामात तिथे असायला पाहिजे तुम्ही बाकी सगळं विसरून जायचं आजार ताप खोकला सगळं विसरायचं तेच कसं करता ते इलाच नाही खोक्याच खोका करा लोकांना चालतं त्या कॅरेक्टरला खोकला असं म्हणतील किंवा त्याने ते काय त्यांनी ती घेतली ॲडिशन असं म्हणतील किंवा खोकायचं तर खोका म्हणतील का विचार आत्ता तुम्हाला एक उदाहरण सांग आँ। आम्ही जॉन्सन अँड एक तरुण तुर्क्याचा प्रयोग होता पुढं मैदान ओपन आणि स्टेज क्लोज असं दोनशे बावनच्या पुढं प्रयोग झाले होते आमचे मी नाटक फ्लो चालायला पाहिजे व्यवस्थित चालायला पाहिजे मी आणि त्या कुलकर्णी मॅडम असा आमचा समोर सीन चालू होता आणि काय झालं कोणच ठोक मी ब्लँक झालो एकदम hmm. आता ब्लँक व्हावं म्हटल्यानंतर एक कल्पना सुचली मला hmm. म्हटलं इथं ओपन आहे किडे घुटमळत आहेत एक किडा तोंडात गेला असं समजायचं आपण आता इम्प्रुव्हायझेशनविषयी नंतर बोलली मी तर मी एवढं केलं थोडा वेळ गेला असं केलं मला दिसलं की चुळबुळ सुरू झाली पुढं कळलं की काहीतरी विसरलं विसरलं असं म्हणायच्या आत मी वर बघितलं तर केडे होते असं <coughs> <coughs> केलं तर लोक म्हणे की नाही केडा गेला तोंडात केडा गेला असणं आतले लोक गप्पा मारत असतील ना आतल्या बाजूला तुम्ही जेव्हा खोकायला लागलो कंटिन्युअस त्यावेळात पळापळ झाली अरे पाणी पाणी आणा अतुल परतलं विचारा पाणी पाणी आणा पाणी आणा धाव मोंबा मला ऐकूच समोर मी आत गेलो खो आता असं म्हणून आत गेलो म्हटलं स्क्रिप्ट कुठं आहे पहिलं त्यांना आश्चर्यच वाटलं अरे पाणी पाणी म्हणा पाणी म्हटलं मला स्क्रिप्ट द्या बाकी काही नको मला ते स्क्रिप्ट आणलं धावते कुठन तरी धावून आणलं लोकांना कळलं की हा आंघोळ करून घेतोय वेळ लागला बऱ्यापैकी आणि आलो ना, क्यू नाही दिला कोणी पाहिजे नाही क्यू कस नाटक दोनशे बावन्न प्रयोग झाले कोण नाटकात कोण राहत नाही आतमध्ये कोण प्रत्ये खेळते कोण काय करते कोण काय करते असं झालेलं असं आतमध्ये आणि तेच दिलेला शो होता ना mm. हातखंडा प्रयोग असं म्हणतात पण बोमत तिथंच अशा ब्लँक झालेल्या परिस्थितीमध्ये काहीतरी तुम्हाला एक युक्ती करायला युक्ती करायला पाहिजे ते तुम्हाला अनुभवानेच येतं आणि म्हटलं मी चला सुरू करा हे तुमचं जे प्रेक्षकांना धरून ठेवणं आहे तर तुम्हाला काय फिलिंग हे की तुम्हाला हे उपजत आहे का हे कमावलेलं आहे का कोणाचं पाहून पाहून वगैरे असं काही होत नाही म्हणजे कोणाला फॉलो करणं हे फार चुकीचं आहे म्हणजे अर्थ कोण डोक्यात असेल तर काढून टाकायचं नाही काही गोष्टी ह्या तुम्हाला सांभाळायला लागतात बेसिकली आ, आवाज तुमचा सा सांभाळायला लागतो एक्सप्रेशन सांभाळायला लागतात आणि लोकांना तुमच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेता आलं पाहिजे तुम्हाला तेवढी ताकद तुमच्यामध्ये पाहिजे माझ्या ताक्यांना मला माहीत नाही पण तुम्ही म्हणता याचा तर माझ्या ताकद आहे ती असं मला जाणवतं तर त्याचा वापर योग्य तो वापर कसा करायचा हे लक्षात घ्यायला पाहिजे ते घेऊन तुम्ही भूमिका करा लोक तुमच्या मागे फिरतात एवढं नक्की ते घेऊन म्हणजे काय ते घेऊन माहिती ते वातावरण सिद्धी घा प्लस पॉईंट सगळे घेऊन फिरा स्टेजवर आणि मग कसंही फिरा तुम्ही इकडून तिकडं जा तिकडून इकडे कसे मुवमेंट करा काही प्रॉब्लेम तुम नाही तुम्हाला लोक हालतात तुमच्याबरोबर आणि ते हल्लेच पाहिजेत लक्षात घ्या ते हललेच नाही हल्ले तरच प्रॉब्लेम आहे तुमचा हल्ले नाही तेव्हा करेक्ट आहे दुसरं की नाटक चांगलं हा नाटक चांगलं चाललंय आपलं व्यवस्थित चाललंय मानूनय हल्ले पाहिजेत वेळ अकराचा डोल पडतायत नायक अजून घरी आलेले नाही आणि आमची नायिका अस्वस्थपणे येणार अहो दुलताय काय येर भाड्या घाला यर भाड्या कशा अस्वस्थ अस्वस्थ हे अत्यवस्थ झालं अस्वस्थ छे 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 का आत्याबाई अकरा वाजून गेली अजून यांचा पत्ता नाही कॉलेज संपल्यानंतर नाटकाची तालीम संपवून घरी यायचं झालं तरी काय अगं पण म्हणून इतका कौशल करायचा त्या मेन्यानं बघा तरी तरी मी यांना सांगत होते स्कूटर नेऊ नका स्कूटर नेऊ नका आधी पावसाचे दिवस त्यातून मुंबई रस्ते पण बायकोचा ऐकलं तर नवरा कसला कोण आला बघ आले स्वट्न बघ बघ पग अगं खिडकी पण आली वेळेत आली आला कोणतरी भलतच काय चाललंय का तुझं सण बाई भलता माणूस शिट्टी मारतेस शिट्टीला माझा नवरा नट ना, ना मला बघून कधी शेट्टी नाही मारणार अगो बाई जाऊ <laughs> जाऊ जा चांगलं नाहीये वागण्याचं लक्षण चांगलं दिसत नाहीये तुझं तुझं म्हणजे अगदी माझ्या तरुण पाणी व्हायचं तसंच होत आहे म्हणजे कसं माझ्या तरुणपणी संध्याकाळ नंतर कोणी आलं तरी यजमान आल्या सारखंच वाटायचं मला पण अद्याभ काळजी वाटतो हो। परवाच मी पेपर मध्ये वाचल हायवेवर बोल नकोस मन चिंती ते न चिंती आजकाल मला हे मुंबई शहरच असं झालंय घरात नाही एकदा माणूस बाहेर पडून परत घरात आले म्हणजे आपले जरी म्हणायचं अगं असं काय करते तुझ्या प्रोफेसर विसरला असेल किती त्याच्या मैत्रिणी नाट्य सगळ्या प्रवासाविषयी काय तर नाट्य परिषद आली ती प्रदीप कबरेमुळे माझ्या आयुष्यात आली प्रदीप कबरे डॉक्टर बापट वगैरे सगळे बसले होते मी दर एक ऑक्टोबरला बोरिवले फंक्शन असते ते फंक्शन अटेंड करायचं दर तीन वर्ष झाली होती अटेंड करायला लागलो होतो तर ते, ते बऱ्यापैकी प्रदीपच्या डोळ्यावर आलं होतं की हा इतका सिन्सिअर आहे की हा तीन वर्ष झाले येतो आहे आणि त्यावेळी नेमकी इलेक्शन लागली होती नाट्य परिषद काय मला काही माहीत नव्हतं काही संबंध नव्हता काही ओळख नाही काही बाळख नाही काय नाही नाट्यपरिषद परिषद एवढं माहीत होतं की एक परिषद नाव नावाची आहे आणि मी तसा मेंबरही होतो म्हणजे ज्या वेळेला नाट्य मंदिर नव्हतं आणि नुसती टपरी होती त्यावेळेला मेंबर झाले मी पण काय आहे वगैरे काही माहीत नव्हतं मला तर प्रदीप कबरे आणि ती लिस्ट काढायला बसले डॉक्टर ला बापट डॉक्टर बापट म्हणजे शरद पवारांचे पर्सनल डॉक्टर होते केम अजूनही येते तर ते दोघंजण बसले तर पहिलं नाव मोहन जोशी इलेक्शनसाठी इलेक्शनसाठी तर आपलं काय इलेक्शन ना नाही ना असेल काहीतरी हां काय प्रॉब्लेम नाही नाही अध्यक्ष व्हायचं तुम्हाला अध्यक्ष काय असं ठीक आहे करूया एक नवीन क्षेत्र असं म्हणून करूया त्याने मग सोळा जणांची यादी काढली मग मला कामं सांगायला लागले तू हे काम कर ते काम कर त्याच्याकडनं नाही घेऊ त्याच्याकडनं घेऊ नये तर माझे सगळे मित्रच होते ना तर प्रत्येकडनं फॉ सहाय्य घेतले मग रीमा घेतली वंदना गुप्ते घेतली स्मिता घेतली सगळ्या जेवढे होते तर भरत जाधव घेतला हो नंतर गिरीश गिरीशोक घेतला सगळे जेवढी सहाय्य होते तर सगळ्या नाही माना घालून सहाय्य केल्या चाल पॅनल झालं मोठं आमचं सदाशिव अमरापूरकर आणि झालं ते इलेक्शन जिंकले मी आणि झालो अध्यक्ष गेल्या प्रवासामध्ये मी काय काय अडचणी होते त्या बघितल्या होत्या मी की बॅकस्टेजवाल्यांना काय अडचण येते बसवर चढतात पडतात हाताला लागतं पायाला लागतं यांचं इन्शुरन्स मॅनेजमेंट यांना कसं बरं त्यांचे नाही त्यावेळेला तर फारच कमी होतं आता तर निदान चारशे पाचशे रुपये आहेत पण आजकालच खर्चही वाढलेत खूप मुलांची शिक्षणाचा खर्च वाढला आहे हुशार मुलासून ती पुढे जाऊ शकत नाहीत असं बघितलं आहे मी आणि थिएटर भरतनाट्य मंदिर आमचं घरच होतं त्यामुळे मंदिरमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते, ते मी बघितलं होतं आता तिथे गेल्यानंतर तर ते सडलेलं थिएटर होतं यशवंत मंदिर आहे आणि आठ ट्रक घाण तत्नं बाहेर काढली मी जयंत पाटील होते आपल्या फायनान्स मिनिस्टर्स त्यावेळेला ते येऊन बसले जब्बार पटेल मी विक्रम गोखले आम्ही एक मिटिंग केली जयंत पाटलांबरोबर आणि ते म्हणणार तुम्हाला था। किती पैसे आहेत जो मला कोटी बी टिकळतच नव्हते कोटी काय असतात हजार फार तर लाख डोक्यावर पाणी तर म्हटलं पाच म्हटलं पाच लाख मला द्या किती म्हटलं पाच लाख चब्बार होते ते म्हणलं काय काय बोलतं का पाच कोटी पाच कोटी मागा पाच कोटी म्हटलं कोटी कसं म्हणलं मग मला म्हटलं द्या पाच कोटी अर्थमंत्री बसलेत राज्याचे म्हणजे द्या काय काही ते बाट्याला बसलो की मी चार चार कोटी दिली म्हणून मग ते सिव्हिल आहेत जयंत पाटील मला तेव्हा कळलं सिव्हिल इंजिनियर तेव्हा ड्रॉइंग आणा मी आपलं भोचकं काढलं ड्रॉइंग दाखवली सगळं बघितली त्यांनी ड्रॉईंग मला येईल ड्रॉईंग बघितलं ड्रॉईंग बिंग माझ्या समजा चार कोटीत सगळं व्हायला पाहिजे त्या चार कोटी आता हे चार कोटी मिळणार नाही मिळणार काय तुकड्याने देणार कसे आपाटली देणार सगळीकडे बोंबा बोंब आणि आमच्या विरोधात अनेक लोक होती त्यामुळे ते बो, बोलत होते सगळे काही पत्रकार पण आमच्या विरोधात होते पण शेवटी असं आहे ना तुम्ही सगळ्यांना घेऊन चालायला पाहिजे ना आणि झालं मग ते पाच कोटी सुशील कुमार शिंदे चार कोटीचा चेक घेऊन आले एक दिवस mm. आणि वंदना गुपतीने घेतला तो चेक सगळ्या फंक्शन मध्ये तो चार कोटीचा चेक घेतला आता म्हटलं पैसे आलेले तेव्हा आता काम जोरात सुरू आहे आणि मग मी मुहूर्त केला अठरा ऑक्टोबरला मुहूर्त केला तो बॅकस्टेज वर्कर्सकडनं गेला म्हणजे आमच्याकडे साळवी का दळवी होती कोणतरी ते आणि भालेराव असं दोघ जण भालेराव मेकअप होता तो तिथं राहायचा आणि हा नाव विसरलं कृष्णा कृष्णा बॅकसाईड तरुण तुर्गाला होतं बयस्कर होतं सिनियर दोघे सिनियर होते त्यांच्यातर्फे मुहूर्त गेला अठरा ऑक्टोबरला आणि चौदा जूनला फंक्शन घडवले फंक्शन घडवलं म्हणजे प्लॅनिंग करून व्यवस्थित शशी प्रभू आमचे आर्किटेक्ट होते त्यांनी ओळीने शेड्यूल लावलं आणि मग प्लॅनिंग म्हणजे दर आठवड्याला काय डेव्हलपमेंट झाली पाहिजे ते आलं सगळं आणि असं करून मग बोलवायचं कोणाला मला आता दिदींना बोलवा मोहन वाघांच्या पाया पडलो त्यांना म्हटलं दा बोलवा असं करून ते घाट घातलं आणि उभं राहिलं थिएटर आणि चौदा जूनला ते सुरू झालं तर करता करता जेव्हा मला असं कळलं की आपण हे काही करू शकतो आता इथे मग कमिटीमध्ये प्रूव्ह करायला कमिटीकडनं अप्रूव्ह करून घ्यायला काय फार प्रॉब्लेम येत नाही तुम्ही मांडा मुद्दा की लोक खरा म्हणतात लगेच कारण तुम्ही चांगल्यासाठीच ना वाईटासाठी काहीच करत नाही तर मी असं नुसतं म्हणायचं की पेन्शन सुरू करू हे करू इन्शुरन्स करू आणि लोक पटापट हो म्हणायचे बरं हे तुमच्या मिनिट्समध्ये एकदा आलं की ते ऑफिशियल झालं मग म्हणजे तो कायदा झाला जसं घटनेत काही बदल करायचं असलं तर तसं तो, तो कायदा झाला मग सगळ्या गोष्टी हळूहळू करत गेलो पेन्शन चाळीस लोकांना सुरू केली दहा लोकांना आदरयुक्त पेन्शन दिली म्हणजे एक नट असे होते की ज्यांच्याकडे मी म्हटलं की पेन्शनसाठी ॲप्लिकेशन हाय मला कष्ट पेन्शन देता आता असं आदरयुक्त हे पंधराशे रुपये महिन्याला तर द्यायचे असं करून ते चालू केलं पन्नास बावन्न लोकांना आजपर्यंत चालू आहे आणि मग इन्शुरन्स केले लोकांच्या ज्या नटांचे इन्शुरन्स केले ॲक्सिडेंटमध्ये काही लोकं गेली तर हे सगळं तेरा वर्ष केलं मी तेरा वर्ष संमेलनं संमेलनं केली तेरा ठिकाणी आणि असं करून सगळं पार पाडलं माझ्या मनाला समाधान वाटेल नक्कीच काम केलं मी आता मागे म्हणून बघताना या सगळ्या सगळ्या प्रवासाने पन्नास वर्षांच्या अभिनय प्रवासाने माणूस म्हणून काय मिळालं असं वाटत बरंच काय मिळालं म्हणजे मी जेव्हा टेम्पो चालल असं चालवत होतो त्यावेळेला <laughs> मी ठरवलं होतं की मी एक दिवस मर्सिडीजमध्ये फिरीन ती मर्सिडीज मी घेतली सहा वर्षापूर्वी ती त्याच टेम्पो मालकाकडून घेतली बी भंडारी त्यांच्याकडनं मर्सिडीज घेतली त्यांना सांगितलं म्हटलं तुमच्याकडनं टेम्पो घेतला होता आता मर्सिडीज घेतो आहे तर त्यांनी पेपरमध्ये दिलं होतं त्या सकाळमध्ये फोटो आला होता त्याचा आणि ती एक इच्छा पूर्ण झाली माझ्या देवानी सगळं दिलं मला काय नाही दिलं असं काही नाही आता तृप्त आहे पूर्ण तृप्त आहे आता काही अपेक्षा नाहीत काही नाही काही नाही मुलगी चांगली शिकली मुलगा चांगला शिकला दोघे आप आपापल्या कामात आहेत व्यवस्थित चालेल छान काही नको आता मला खरंच काय नको अवॉर्ड्स आणि अवॉर्ड्स तर जवळजवळ सगळी मिळाली म्हणजे ची चार पाच मिळाली झी गौरव बेस्ट ऍक्टर मिळालं बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर मिळालं कॉमेडियन मिळालं जसं नाट्य दर्पणची पण चारही कॅटेगरीत मिळाल्या नंतर फिल्मफेअर दोन मिळाली फिल्म स्क्रीनची दोन मिळाली संगीत नाटकचं मिळालं भाव्यांचं मिळालं सांगलीचं बालगंधर्व मिळालं जीवनगौरव मिळाला अजून काय काही कला दर्पण वगैरे तीच दरवर्षी मिळतात गेली ते त्यांना शेवटी अनाऊन्स करायला लागलं मला की प्लीज आता माझ्या नावाचा विचार करू नका कारण असं व्हायला तीन वर्ष लागोपाठ झीचं बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मला मिळाला होतं तर मला त्या फंक्शनला जात होतो मी तर अतुल भेटला अतुल म्हणाला अतुल परचुरे परसुरे, परसुरे। तर माझा चांगला गाईड आहे तो अतुल म्हणजे जसं जयंत बेंद्र होता तसं अतुल परचुरे त्याचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन माझ्या आयुष्यात आहे त्यामुळे त्याचा शब्द मी सहसा तोडत नाही म्हणजे त्याचा आदरच करतो मी यात वादच नाही कारण माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मला फार मोठा आधार दिला होता त्याच्या घरी मी कधी जात असे कधी मला जेवायला घेऊन जात असे जेव्हा खाण्याचे जे फाके पडायचे मला त्यावेळेला आणि त्याची आई तर फार सुंदर स्वयंपाक करते नाही प्रश्न आईच ती आणि त्याचे फार उपकार आहेत माझ्यावर हरकत नाही पण त्याचं मी ऐकलं तर तो मला म्हणाला मोने आता भास्कर ॲवॉर्ड जाहीर करत होतो म्हणून मी त्या वेगळ्या पद्धतीने जाहीर केलं होते की आज मी येत असताना इथे कार्यक्रमाला येत असताना माझे गुरु मला भेटले <laughs> आणि लोकांना काय कळलं ना गुरु आहे तर मी म्हटलं सगळं सांगून झालं सगळं जाण त्यांनी मला सांगितलं की मोहन तू ब डिक्लेअर करून टाका आता की यानंतर बक्षीस नको म्हणून तर, तर मी झीला विनंती करतो की यापुढे माझ्या नावाचा विचार करू नका आणि माझ्या गुरुंचं नाव आहे अतुल परचुरे <laughs> <दान> कर <करें। laughs> पण पर खरच आहे ते खूप बरं वाटलं खूप छान वाटलं आणि आम्ही रंगपंढरीतर्फे मनापासून आभार मानते थँक्यू थँक्यू